नमस्कार, VKB न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही चिकन अंडी खाण्याचे शौकीन आहात तर सावधान, कारण हा रिपोर्ट तुम्हाला संभ्रमात टाकू शकतो. राज्य सरकारच्या नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे याची तपासणी केली असता धक्का देणारा रिपोर्ट समोर आला, ज्याला ऐकून तुम्हीही चकित व्हाल. अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये झाला बर्ड फ्लूचा उद्रेक. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे हे तपासण्यासाठी पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले. 4 मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच इव्हीयन इन्फ्लुएन्झाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये सिद्ध झाले. त्यानंतर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मचा 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. त्यानंतर 5 मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममधील 8501 कोंबड्यांची कलिंग म्हणजेच कोंबड्या मारण्याची प्रक्रिया करण्यात आली. सोबतच फार्ममधील 16,000 पेक्षा जास्त अंडीही नष्ट करण्यात आली आहे. यावर मंजुषा पुंडलिक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी अधिक माहिती दिली आहे. बघूया काय म्हणाल्यात त्या. प्रादेशिक अंडी उगवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा थोडा आउटब्रेक झाला होता. तिथे जे पक्षी होते ते आपण 8501 पक्ष्यांना आपण नष्ट केलेलं आहे आणि 16,774 अंडी सुद्धा नष्ट केली आहे आणि प्रक्षेत्रावर असलेलं खाद्य आणि लिटर सुद्धा आपण नष्ट केलं आहे. प्रक्षेत्र पूर्णपणे निर्जंतुक करण्यात आलेलं आहे. कलिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि सद्यस्थितीत आता ते प्रक्षेत्र 3 महिने बंद राहणार आहे. तरी कोणीही यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. जिल्ह्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारची कोंबड्यांमध्ये मृत्यू आढळून आलेली नाही. प्रक्षेत्रावर जे पायाभूत कळप आपण पाळतो त्याच्यामध्ये आम्हाला मृत्यू आढळून आली आणि जेव्हा थोडी मृत्यू जास्त प्रमाणात झाली ते आपण नमुने पाठवले तपासणीसाठी. शासकीय पद्धतीने आम्ही पाठवत असतो नेहमी आणि त्याचे निष्कर्ष आम्हाला 4 तारखेला भोपाळच्या लॅबमधून प्राप्त झाले. त्यानंतर आपण कलिंगची प्रक्रिया राबवलेली आहे आणि ती पूर्ण झाली आहे. याच्यासाठी जिल्ह्यामध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सर्व पशुवैद्यकीय संस्थांच्या संस्था प्रमुखांना याबाबत सूचना देऊन माहिती देण्यात आली आहे आणि त्यांना जागरूक राहण्यासाठी कळवलेलं आहे.